आघाडी म्हणून आम्ही सामोरे जाणार आहोत आणि आघाडीचं नियोजन चालू आहे व्यवस्थित. जागा वाटपाचा तिला सुटताना दिसत नाही, विशेषतः काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते. कसं नेमकं हा सगळा तिढा सोडवला जाणार आहे? असं आहे की आम्ही बऱ्याच चर्चा केलेल्या आहेत, बहुतेक सगळे प्रश्न सुटत आलेले आहेत. काही एक दोन तीन जागांच्या बाबतीत मुद्दे राहिलेले आहेत. अपेक्षा आहे की तेही पुढच्या एक दोन दिवसात प्रश्न सगळे संपतील. वंचित बहुजन आघाडीबाबत काय निर्णय झालाय? आमची चर्चा चालू आहे त्यांच्याबरोबर. काय त्यांनी फॉर्म्युला दिलाय? सहा जागा फॉर्म्युला नाही, आम्ही त्यांच्याशी चर्चा करतोय. कोणत्या जागा चर्चा चालू आहे? उद्या ते भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती आहे. सहा जागांची मागणी देखील महाविकास आघाडीकडे केल्याची माहिती मिळते. काय नेमकं महाविकास आघाडीकडून वंचितसाठी? नाही, वंचित बहुजन आघाडी आमच्यावर यावी असा आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी चर्चा चालू आहे आणि याच्यावर लवकर काही ना काही निर्णय होईल. जानकरांना आपल्यासोबत घेण्यासंदर्भातला प्रयत्न सुरू होता, मात्र ते महायुतीसोबतच. जानकरांना पवार साहेबांनी उघडपणाने सांगितलेलं होतं की त्यांना माड्यामधून देण्याची इच्छा आहे, पण त्यांचा वेगळा निर्णय झालेला दिसतोय काल, त्यामुळे आता माड्यात आम्हाला पुन्हा नव्याने विचार करण्याची पाळी आहे. उदयनराजेंच्या बाबत काय भूमिका असणार आहे? कारण बघितलं तर दोन तीन दिवस ते तडफून होते. अमित शहाने साधी भेट सुद्धा त्यांना दिली नव्हती आणि तुमच्या संपर्कात असल्याची चर्चा सुद्धा. माझ्या संपर्कात नाही आहेत ते. आमचा कोणताही त्यांच्याशी संपर्क झालेला नाही आणि ते दिल्लीत तीन दिवस बसून राहिले, त्यांना भेट झाली नाही आणि बऱ्याच प्रयत्नाने भेट झाली असं सगळं मी ऐकलंय, वाचलेलं आहे. ठीक आहे, पण आता आमच्याशी संपर्क नाही आहे. प्रचारपतीचा सन्मान ज्या पद्धतीने ठेवायला पाहिजे होता, म्हटलं जात होतं की छत्रपतीचा सन्मान आम्ही वाटते भाजपा. छत्रपती शाहू महाराज यांना उभं राहावं म्हणून विनंती करण्यासाठी मी दोन तीन वेळा इथं कोल्हापूरला भेटायला आलो. पवार साहेबांनी देखील त्यांच्याशी चर्चा केली आणि छत्रपती शाहू महाराजांनी शेवटी पवार साहेबांनी केलेल्या विनंतीला मान देऊन आघाडीकडून लढायचा निर्णय घेतला. या भागात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्या वतीनं आज ते निवडणुकीला काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर उभे राहतील असं दिसतंय. आणि शेवटी छत्रपती शाहू महाराजांचा सन्मान करवीरकर करतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. जाहिरात आणि न्यायालयानं सांगितलेलं होतं की जाहिरात आणि प्रचारामध्ये चिन्ह वापरताना न्यायप्रविष्ट बाब आहे अशा पद्धतीचा उल्लेख त्यामध्ये करावा. मात्र सुनील तटकरेंनी असा दावा केला आहे की ही फक्त एक जाहिरात देण्यापुरतं न्यायालयानं सांगितलेलं होतं आणि ती जाहिरात आम्ही पेपरमध्ये दिलेली आहे. हे न्यायालयीन कामकाज जे आहे त्याचा मी फार अभ्यासक नाही आणि मी त्याचं फॉलोअपही करत नाही आहे. जितेंद्र आव्हाड सर्व न्यायालयीन कामकाज पाहतात. मला वाटतं न्यायालयात ज्या न्यायाधीशांनी सूचना केलेल्या आहेत किंवा ऑर्डरमध्ये लेखी लिहिलेलं आहे ते लेखी लिहिलेलं जर वाचलं तर आपल्याही लक्षात येईल की न्यायालयाने काय म्हटलेलं आहे. महायुतीचे नेते दररोज 45 प्लसचा दावा करत आहे, त्याकडे तुम्ही कसं बघताय? 45 प्लसचा दावा होतोय नाही? आता दावा शेवटी लोकांचा आत्मविश्वास टिकवण्यासाठी प्रत्येक पक्ष हा प्रयत्न करतो. 45 प्लस कोल्हापुरात फिरल्यावर तुम्हाला 45 एक जागा इथंच कमी झाली असं दिसेल. थोडंसं जरा पुढं गेला तर सातारला तीच परिस्थिती आहे, त्यामुळं 45 प्लस आहे का नाही हे मला वाटतं महाराष्ट्रातल्या सगळ्या पत्रकारांना आमच्यापेक्षा जास्त माहिती. धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन भाजपनं दिलेलं होतं, मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीच एक हे असलेल्या वनवासी आश्रमनंच या सगळ्या धनगर समाजाच्या आरक्षणाला आव्हान दिलं असा आरोप नाना पटोलेंनी केलेला आहे. कसं बघता या आरोपाकडं, काय तथ्य आहे? बरोबर आहे त्यांचा आरोप. पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण दिलं जाईल असं सांगितलं. सगळं धनगर समाजाला आठवतंय, धनगर समाज या सरकारवर रुष्ट आहे आणि धनगर समाज यावेळी 100% त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला अन्यायाचं
उत्तर म्हणून या लोकसभेच्या आणि पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत सरकारच्या विरोधी मतदान करेल असं आम्हाला खात्रीशीर वाटतं. हातकणंगलेबाबत तुमचा काय निर्णय होते आणि सांगलीचा तिढा कधीपर्यंत? हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी आमच्या बाजूने लढावेत अशी आमची सगळ्यांची इच्छा होती, पण त्यांचा वेगळा पवित्रा दिसतो आहे. शिवसेनेचे नेते त्यांच्या संपर्कात आहेत होते, त्यांच्या बैठकीही झालेल्या होत्या असं आम्हाला सांगण्यात आलेलं होतं, आणि आम्हाला वाटत होतं की एकत्रितपणाने ते शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्याबरोबर धर्मनिरपेक्ष आघाडीत सहभागी होतील आणि त्यांनी व्हावं अशी आमची सगळ्यांची अपेक्षा होती. पण सध्याचं चित्र असं काही दिसत नाही. उमेदवार देणार महाविकास आघाडी त्यांनी पाठिंबा नाही घेतला तर मग महाविकास आघाडीला सर्व ठिकाणी उमेदवार उभे तर करावेच लागतील ना. सांगलीच्या जागेबाबत मोठा तिढा महाविकास आघाडीमध्ये निर्माण झालेला आहे. सांगलीच्या बाबतीत देखील शिवसेनेने त्यांचा उमेदवार जाहीर केलेला आहे. काँग्रेस पक्षाचे आणि आम्हा सगळ्यांचे त्यात काही मार्ग निघतोय का याचे प्रयत्न चालू आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.